हेलो फ्रेंड, गुड मॉर्निंग सर्वांना. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नवीन मुलांनी अभ्यासाला सुरुवात कशी करावी आणि जुन्या मुलांनी ज्यांचा अभ्यास झालेला आहे असं त्यांना वाटतं त्यांनी आता काय करायला पाहिजे याविषयी बोलणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे जुन्या मुलांचं आपण बोलू की ज्यांना वाटते की आपला अभ्यास झालेला आहे किंवा जे मी पहिली व्हिडिओ जी बनवली होती त्यामध्ये सांगितलं होतं की 7000+7000 भरती निघणार आहे तर ती कधी निघेल हा विचार तुम्ही सोडून द्या. मी पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तुम्हाला 1 महिन्यांनी को 2 महिन्यांनी को 4 महिन्यांनी, पण ती निघाल्यानंतर आपलं सिलेक्शन 100% झालं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल यावर जास्त भर द्या. भरती कधी निघेल यावर नाही, भरती निघाल्यानंतर आपण भरती झालो पाहिजे यावर जास्त लक्ष द्या हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये अभ्यास कसा करायचा हे पण मी तुम्हाला सांगणार असं सांगितलं होतं. बऱ्याच जणांचं मला मेसेज पण आला व्हॉट्सअपवर, ठीक आहे. त्यामुळं हे व्हिडिओ मी बनवत आहे. तर जुन्या मुलांचा विचार केला तर ते मुलं 3 ते 4 वर्षापासून किंवा 2-3 किंवा 3 ते 4 वर्ष 4 ते 5 वर्ष झाला अभ्यास करतायत, बरोबर. मी फॅक्ट बोलतोय, मी वेगळं काही बोलत नाही, ठीक आहे. म्हणजे जे आहे रियालिटी ते करताय. तर त्यांनी 1 किंवा 2 किंवा 3 खूप कमी लोकांनी दिली असेल 3 एक्झाम पोलीस भरतीच्या, पण सरासरी 2 एक्झाम तरी बऱ्याच जणांनी दिलेली आहे, ठीक आहे. मग त्यांनी हा विचार करायचा की तुमचा जर अभ्यास पूर्ण दुसऱ्या एक्झामच्या वेळी झाला तर तुम्ही सिलेक्ट का नाही झाला, बरं, ठीक आहे. त्यावेळी तुमच्या चुका झाल्या होत्या. बरेच मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तुमची 2 ते 3 मार्कांनी किंवा 5 ते 6 मार्कांनी पोस्ट गेली, म्हणजे तुम्ही 7 ते 8 नंबरला होता असं नाही किंवा अजून 8-10 पोरं घेतली असतं माझं सिलेक्शन झालं असतं असं अजिबात नाही. मी अगोदर सांगितलेलं आहे 5 ते 6 किंवा 2 ते 3 मार्कांनी तुम्ही पाठीमागे होता म्हणजे तुम्ही जवळपास 100 वेटिंग असणाऱ्या 100 ते 200 ते 500 मुलांच्या पाठीमागे होता. एवढे 1-1 मार्कामध्ये एवढी मुलं असतात हे तुम्हाला पण माहित आहे. तुम्ही जर जुनी मुलं असं अभ्यास करताय तर ह्या गोष्टी तुम्हाला सर्व माहितच आहेत आणि हे फॅक्ट तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर असली पाहिजे, ठीक आहे. त्यामुळे असं समजायचं नाही की मी 5-6 मार्कांनी गेलो म्हणजे मी 10-15 नंबरलाच होतो. तू 500 नंबरला होता हे फॅक्ट आहे, ठीक आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही 2 एक्झाम तर दिले असतील, दुसऱ्या एक्झाम मध्ये तुम्ही या मार्कांनी गेलाय, मग आता येणाऱ्या एक्झाम मध्ये तुमच्याकडे कॉन्फिडन्स आहे का की मी 100% सिलेक्ट होईल? बरं, तो कॉन्फिडन्स कधी येतो? जेव्हा तुमचा अभ्यास तेवढा परफेक्ट होऊन गेलेला असतो, ठीक आहे. जेव्हा तुम्ही ह्या झालेल्या चुका सुधारलेल्या असतात, मग त्या चुका सुधारल्या, तुम्ही असं चुका सुधारलेल्या असतील सांगितलं अभ्यास झालेला असेल, पण कसं कळणार की अभ्यास झालेला आहे अभ्यास झालेला नाही किंवा अभ्यास झालेला नाही थोडाफार राहिलेला आहे असं वाटलं तर तो कसा करायचा? ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत हे सांगा, हे तुमचं पहिलं म्हणणं असेल, बरोबर. तर मित्रांनो, पहिली गोष्ट, तुमचा जर अभ्यास झालेला आहे असं जर तुम्हाला वाटत आहे, तुम्ही जर क्वेश्चन पेपर सोडवताय, तर तुम्ही आता काय करायला पाहिजे मित्रांनो? पहिली गोष्ट रिव्हिजन, बरोबर. ही तर प्रत्येक जण सांगतो की रिव्हिजन करा, बरोबर. पण दुसरी गोष्ट इम्पॉर्टंट की आता तुम्हाला 1-1 मार्क वाढवण्याची गरज आहे. म्हणजे मेरिट जर तुमचं समजा 90 मार्काचं लागलंय, आपलं थेरीचं चाललंय मित्रांनो, म्हणजे बरोबर फिजिकलचं नाही, ठीक आहे, लागलं तर तुम्हाला जर मागच्या वेळी 85 मार्क होती तर पहिली गोष्ट तुम्ही हे 15 मार्क कुठे गेले याच्यावर सर्वात अगोदर भर द्या की माझी 15 मार्क कुठे गेली. मग कुठे गेली म्हणजे कोणत्या सब्जेक्ट मध्ये किती मार्क गेले, 4 सब्जेक्ट पैकी, त्यामध्ये त्या सब्जेक्ट मध्ये कोणत्या टॉपिकवर मार्क गेले, कोणत्या टॉपिकवर मार्क गेले, आणि इथून पुढे ते टॉपिक परफेक्ट करायला सुरुवात करा की माझा मार्क ह्या टॉपिकवर जातो. किंवा तुम्ही जर एक्झाम एकच दिली एखादीच, त्यावेळी तुम्हाला 70 मार्क होती आणि तुम्हाला आता डायरेक्ट एक्झाम द्यायची, तुम्ही त्यावेळी 30-40 मार्कांनी गेलता, नवीनच होता, 6 महिने किंवा वर्षभर अभ्यास केलता आणि त्यानंतर भरती आली नाही, आता आली, मग माझे 2-3 वर्ष झालेत असं असेल समजा, तर त्यावेळी तुम्ही काय करायचं की भरपूर सराव पेपर येतात, भरपूर क्वेश्चन पेपर भेटतात बाहेरून, टेस्ट सिरीज वगैरे खूप मुलं विकत घेतात, तुम्ही पण घेतलेले असतात भरपूर टेस्ट सिरीज, ते तुम्ही सोडवत असतात. मग त्या टेस्ट सिरीज सोडवल्यानंतर त्यामध्ये मित्रांनो जर तुम्हाला 70 ते 80 मार्काच्या आसपास जर मार्क पडत असतील किंवा 60+ मार्क पडत असतील, ठीक आहे, तर तुम्ही आता मार्क किती पडतायत ते कशी वाढवायची ह्यासाठी
मार्क कुठं जातायत यावर जास्त लक्ष द्यायचं. म्हणजे जर तुमचे मराठी व्याकरण मध्ये तुम्ही जर एखादा पेपर सोडवला मित्रांनो, टेस्ट सिरीजचा वगैरे कोणाकडून घेतले असतील वगैरे त्यांच्याकडून टेस्ट सिरीजचं सोडवला, त्यात जर तुम्हाला समजा 70 मार्क पडले तर तुमची मार्क गेली किती, 30 मार्क गेली. सिंपलचा फंडा आहे मित्रांनो, वेगळं काही नाही. 30 मार्क गेली, 30 मधली मराठीमध्ये तुमची मार्क गेली 5 मार्क, ठीक आहे. मॅथ रिझनिंग 7 मार्क गेली मॅथ मध्ये, ठीक आहे. मॅथ्स मध्ये, ठीक आहे. रिझनिंग मध्ये 8 मार्क गेली समजा. बाकीच मार्क गेली जीके मध्ये, किती गेली राहिलेले 15-5 10 मार्क गेली, बरोबर. आता तुम्हाला यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करायचंय. मग आता मॅथ म्हणजे काय, तुम्ही सगळं टॉपिक करत बसणार का? तुमचे जर रिव्हिजन चालूच आहे सगळ्या टॉपिक, मी पहिल्यांदाच बोललो की रिव्हिजन तर तुमचे सुरू आहेच, बरोबर. पण दिवसातलं तुम्ही जर 8-10 तास किंवा 6-8 तास अभ्यास करत असाल तर रिव्हिजनला नक्कीच तुम्ही निम्मा किंवा त्यापेक्षा जास्त वेळ द्या. पण राहिलेले 2-3 तास वेळ तुम्ही एखादी टेस्ट सिरीज सोडवली, एखादा 100 मार्काचा पेपर सोडवला, तर त्यामध्ये जे प्रश्न तुमचे चुकले, आता मराठी व्याकरणचे 5 चुकले ना, पण त्यामध्ये पण तुम्ही आतमध्ये शिरायचं काय, तर हे 5 प्रश्न कुठले चुकले, कोणत्या टॉपिक मध्ये चुकले, संधीवरचे चुकले का वर्णमाला चुकले का एखादे शब्द संग्रह चुकला, हे बघायचं. जर तुमचे यातले 2 मार्क जर शब्द संग्रहवर चुकले असतील, आता बऱ्याच जणांना हे माहीत झालं असेल की ज्यांनी प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे की जवळपास 40-50% मार्क पण मराठी व्याकरणाचे शब्द संग्रहावर येत आहेत. म्हणजे 25 मार्क मराठी व्याकरणला आहे, त्यात 10-12 मार्क मित्रांनो तुमची शब्द संग्रहावर दिसत आहे. म्हणी, समानार्थी शब्द, वाक्यप्रचार, अनेक वाक्यासाठी एक शब्द वगैरे, विरुद्धार्थी शब्द वगैरे, ह्या ज्या गोष्टी आहेत यावर तुमचे जवळपास 10-12 प्रश्न येत आहेत. आणि यामुळं शब्द संग्रह ही तुमचा एकदम परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे. यानंतरची व्हिडिओ कदाचित तुम्हाला जर पुस्तकाची लिस्टसाठी पाहिजे असेल, फक्त पुस्तकाची लिस्ट म्हणून नाही, ठीक आहे, नवीन मुलांसाठी फक्त पुस्तकाची लिस्ट म्हणून नाही, तर ते पुस्तक कसं वापरायचं, ते पुस्तक कधी वापरायचं. बऱ्याच जणांना सांगितलं जातं, हां मराठीसाठी हे पुस्तक घे, गणितसाठी पंढरनाथ राणे घ्या. पंढरनाथ राणे घ्या म्हणजे लगेच पंढरनाथ राणे घेऊन सॉल्व्ह करायचं का? मग नवीन मुलांना ते जमतं का पुस्तक? त्यामध्ये प्रश्न सॉल्व्ह करून दिलेले नाहीत, बऱ्याच जणांनी क्लास लावले नाही, मग त्यांना ते डायरेक्ट पुस्तक सॉल्व्ह करता येईल का? ह्या गोष्टी त्या नवीन मुलांना समजल्या पाहिजेत. म्हणून मी पुस्तक यूज करण्यासोबतच ते पुस्तक कधी यूज करायचं, पहिल्यांदा दुसरं पुस्तक यूज करून परत ते यूज करायचं का, कसा अभ्यास करायचा, ही गोष्ट मी तुम्हाला त्या पुस्तकासोबत सांगेल. त्यामुळे तुम्हाला जर पुस्तकाची यादी पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आपल्या खाली कमेंटमध्ये, किंवा आपल्याला या नंबरवर पण मला मेसेज करू शकता. 83-29-83-80-65, ठीक आहे, हा व्हॉट्सअप नंबर आहे, यावरती तुम्ही मला मेसेज करू शकता. आपला व्हॉट्सअप ग्रुप पण आहे की ज्यामध्ये तुम्हाला ॲड व्हायचं असेल तर मला तुम्ही नक्की मेसेज करून ॲड करायला सांगा. टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्यावर आपण माहिती सांगत असतो. आणि मी अगोदर मॅथ रिझनिंगची लेक्चर घेतलेलीच आहे, त्यामुळे मॅथ रिझनिंग बद्दल कोणाला डाऊट असेल किंवा मॅथ रिझनिंगची पण लेक्चर तुम्हाला जर करायची असतील तरी मला तुम्ही या नंबरवर नक्की मेसेज करा, ठीक आहे. कारण कसं आहे, मी या जुन्या मुलांचं सांगत होतो की मराठी व्याकरण मध्ये तुमची 5 मार्क गेली तर कोणत्या टॉपिकवर गेली ते टॉपिक त्या 2 तासात परफेक्ट रीड करून घ्यायचं. म्हणजे पुढची टेस्ट सिरीज जेव्हा तुम्ही सोडवता तेव्हा तुमची या टॉपिकवरचे 5 पैकी कमीत कमी 2 मार्क तर भरून निघतात, बरोबर. आणि दुसऱ्या एखाद्या टॉपिकवरचा एखादा मार्क चुकतो, म्हणजे मराठी व्याकरणची जी तुमची 5 मार्क चुकली होती ती 3 किंवा 4 मार्क पुढच्या 1-2 टेस्ट सिरीज मध्ये चुकतात. मग हे 3-4 मार्क कुठल्या टॉपिकवर गेले मराठी व्याकरणमध्ये हे बघितलं की बरोबर तो पण टॉपिक आपला परफेक्ट होऊन जातो. असं करत करत तुमचे मार्क 1-1, 2-2 मार्क, असं नाही की तुम्ही एका दिवशी हे 8 मार्क हे 7 आता हे कोणतं टॉपिकवर गेले ते टॉपिक केले, हे टॉपिक केले, हे टॉपिक केले की तुमचे लगेच 100 पैकी लगेच 95 मार्क येणार आहेत, अजिबात नाही. 70 तुमची मार्क 73 किंवा 72 किंवा 74 जाऊ शकतात. आणि लगेच यावरून निगेटिव्ह व्हायचं नाही की माझे 2 मार्क वाढले, अजिबात नाही. तेच 1-1, 2-2 मार्क तुम्हाला 90-95 आणि 98 पर्यंत येऊ शकतात. आणि गणित आणि बुद्धिमत्तामध्ये आउट ऑफ मार्क घेणारी मुलं आहेत, आउट ऑफ मार्क मुलं घेणारी आहेत. त्यामुळे हा जर टॉपिक अवघड जात असेल गणित बुद्धिमत्ता तर नक्की मला मेसेज करा, नक्की तो टॉपिक तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून जाईल, ठीक आहे. त्यामुळे अभ्यास कसा करायचा जरी समजत नसेल तरी तुम्ही मला
विचारू शकता। ठीक आहे, आता नवीन मुलांसाठी हे मी तुम्हाला सांगितलं आता की काय करावं लागेल, दिवसातला अर्धा किंवा त्यापेक्षा थोडासा जास्त वेळ रिव्हिजन प्रत्येक सब्जेक्टची डबल डबल वाचेल आणि राहिलेल्या वेळेत 3 ते 4 तास एक टेस्ट सिरीज एक तास वेळ लावून सोडवायचे 1 ते 1.5 तास आणि सोडवल्यानंतर जे प्रश्न तुम्हाला जमले नाहीत ते प्रश्न साईडला काढायचे, कोणत्या टॉपिकवरचे आहेत बघायचं आणि ते टॉपिक 2 तास वाचून घ्यायचे, दुसऱ्या दिवशी परत एक टेस्ट सिरीज सोडवायची, परत जे टॉपिक जमले नाही रिव्हिजन तर चालूच आहे, मी असं नाही म्हटलं फक्त टेस्ट सिरीज सोडवा, नाहीतर इकडं जे टॉपिक तुम्हाला जमले नाही त्याचाच अभ्यास करायचा, जे जमते ते फावं विसरून जायचं असं नाही, रिव्हिजन तुमची अर्धा वेळ चालतच राहणार, त्या बरोबरच तुम्ही टेस्ट सिरीज एक आणि त्याच्या जे प्रश्न जमले नाही त्या प्रश्नांचा रिलेटेड अभ्यास, ह्या गोष्टी रोज कंटिन्यू सुरू ठेवा। जुन्या मुलांनी ज्यांची एक्झाम काही मार्कांनी गेलेली आहे किंवा ज्यांचा अभ्यास पूर्ण झाला आहे असं ज्यांना वाटतंय तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिक कळून जाईल की आपला काय अभ्यास झालाय, आपल्या किती राहिलंय, मग आपल्याला कोणतं टॉपिक करणं गरजेचं आहे। ठीक आहे, नवीन मुलांनी अभ्यासाला सुरुवात कशी करावी, पहिली गोष्ट नवीन मुलांनी अभ्यासाला सुरुवात करताना अशी काही करायची नाही की 2 महिन्यात माझी एक्झाम येणार आहे आणि पटकन एक पुस्तक कोणतं तर घ्यान ती वाचत बसा, ही सरळसेवेची एक्झाम कशी ऍड निघते एखादी तलाट्याची कशाची तरी आणि पोरं लगेच जातात एखाद्या बुक स्टॉलमध्ये लगेच तलाट्याचे पुस्तक द्यावं, एक पुस्तक भेटतं एवढं असं घेतात आणि रटरट वाचत सुरुवात करतात। जर तुम्ही 2 महिन्यात 4 महिन्यात जर ते पुस्तक घेऊन रट 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 वाचून जर तुमची एक्झाम निघणार असतील तरी एमपीएससी करणारी मुलं 2-2 वर्षापासून सरळ सेवा करणारी मुलं ही काय ईडी म्हणून 2 वर्ष झाला अभ्यास करत बसतील का की तुम्हाला 4 महिन्यात पुस्तक आणून तुमचा अभ्यास होऊन तुम्हाला पोस्ट निघणार, एवढं सोप्या वाटलं का त्या गोष्टी तुम्हाला। तसं पोलीस भरतीच्या मुलांनी पण लगेच 2 महिन्यात एक्झाम येणार आहे लगेच मी एक पुस्तक घेऊन हे वाचून मी पोस्ट काढेल असं हा विचार करणं सोडून द्या, एडी म्हणून 3-3-4 वर्ष अभ्यास म्हणजे त्या 3-3-4 वर्ष लागतात असं पण नाही, पण मला एवढंच म्हणायचं आहे की 2 महिन्यापर्यंत आली म्हणून लगेच काहीतरी वाचून ही असं करू नका, व्यवस्थित पुस्तके घ्या, सुरुवातीला कोणती पुस्तक घ्यावी लागतात ते बघा, नाहीतर एखाद्या तुम्ही 3-4-5 वर्षाचा अभ्यास झालेल्या मुलांना विचारता आणि तुम्ही मुलगा पटकन एखादी अशी पुस्तक सांगतो की जे पुस्तकं तुम्हाला सुरुवातीला वाचायची नसतात कारण ते पुस्तक सुरुवातीला वाचलं तर तुम्हाला समजतच नसतं, म्हणजे जास्तीत जास्त गणित आणि बुद्धिमत्तेचं बोलतोय की ती पुस्तकं तुम्हाला सुरुवातीला समजतच नसतात आणि ती पुस्तक तुम्ही घेता आणि मग त्यात सोडवलेलं प्रश्न नसता पंढरीनाथ राणेंचं पुस्तक म्हणून मी सांगितलं की जी नवीन मुलं आहेत ज्यांना मॅथ रिजनिंग थोडंसं नवीनच आहे सुरुवात करायची आहे त्यांनी डायरेक्ट पंढरीनाथ राणेंचं पुस्तक घेऊच नका ना, दुसरं पुस्तक घ्या ते सोडवा त्यात सोडवलेले प्रश्न बघा बेसिक कन्सेप्ट करून घ्या आणि त्यानंतर पंढरीनाथ राणेंचं पुस्तक घ्या आणि मग ते सोडवा, ते पुस्तक एक्झामसाठी नक्कीच इम्पॉर्टंट आहे पोलीस भरतीसाठी, पण तुम्ही डायरेक्ट ते घेतलं तर तुम्ही स्वतः ह्या व्हाल की मी आता मला प्रश्न अवघड जातात मग माझं सिलेक्शन होईल का नाही हा डाऊट तुमच्या मनात नक्की येईल, त्यासाठी तुम्ही स्टेप बाय स्टेप गेला व्यवस्थित तरच आपल्याला ते म्हणताना की डायरेक्ट उडी मारून पडण्याची भीती असते, पायऱ्या चढत हळूहळू गेला की बरोबर तुम्ही त्या ठिकाणी पोहोचणार असता, पण एवढा त्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो, थोडासा विचार करून जावं लागतं, हा किंवा एखादा डायरेक्ट वर्ण म्हटला ये इथून उडी मारून मी आहे वरती, एखादा जास्त वेळ दिवस आला अभ्यास करणार त्यांनी सांगितलं लगेच जाऊन नाही तसं तुम्हाला तो ह्या पायऱ्या चढतच गेलेला आहे तो डायरेक्ट नाही गेलेला, त्यामुळे तुम्हाला पण इथूनच जायचं आहे त्यासाठी मार्गदर्शन हे खूप म्हणजे खूप गरजेचं असतं। ज्या मुलांचा दिवस खूप गेले 3-3-4-4 वर्ष त्या मुलांना विचारा की ते मुलं तुम्हाला स्पष्ट सांगतील, त्या जर मुलांना तुम्ही विचारलं 3-4-5 वर्ष अभ्यास केलेला की तुझं सिलेक्शन कसं झालं नाही किंवा काय तर तो नक्की सांगेल की हा माझे आता येणाऱ्या एक्झाममध्ये 100% सिलेक्शन होईल, पहिले 1-2 वर्ष मला हे समजलं नाही की पुस्तक कोणती वापरायची, मार्गदर्शनच मला व्यवस्थित भेटलं नव्हतं, हा शब्द 100% असतो आणि आपल्या पण आयुष्यात तो शब्द नसावा यासाठी मार्गदर्शन खूप इम्पॉर्टंट आहे। ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला काय डाऊट असेल काय वाटलं तर मला या नंबरवर मेसेज करू शकता, जुन्या मुलांसाठी पण मी सांगितलं नवीन मुलांसाठी पण सांगतोय, आता मी बुक लिस्ट जेव्हा देईल आता पुस्तकांची लिस्ट त्यावेळी मी नवीन मुलांना व्यवस्थित सांगेल अजून की अभ्यास आता कशा पद्धतीनं कुठलं पुस्तक आधी वाचायला सुरुवात करा कुठलं नंतर अभ्यास कसा करायचा हे सांगेल। ठीक आहे, तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून मला सांगा किंवा व्हॉट्सअपवर नक्की सांगा, ठीक आहे मी नक्की ती व्हिडिओ बनवेल, ठीक आहे त्यानंतर तुम्हाला टाइम टेबल पाहिजे असेल तर त्याची पण व्हिडिओ बनवेल। तसा मित्रांनो तुम्ही वाचताय काय कसं वाचताय कोणाच्या सांगण्यावरून वाचताय ती एक्झामला किती येतंय ठीक आहे एक्झामला काय येतंय आणि तुम्ही काय वाचताय ह्या गोष्टी सगळ्यात इम्पॉर्टंट असतात,
अभ्यासाला कोणीच कमी पडत नाही, तरी पण आपण चार मार्कांनी जातो दुसरा सिलेक्ट होतो, याचा अर्थ त्याच्यातून आपल्या वाचनात म्हणजे त्याने खूप अभ्यास केला आपण कमी केला असं नाही, तो 90 आपल्याला 86 पडले म्हणजे खूप अंतर आहे असं नाही, पण त्याने काहीतरी असं केलेलं असतं किंवा त्याला असं काहीतरी मार्गदर्शन थोडंसं भेटलेलं असतं की अरे असं विचारलं जातं तू असा अभ्यास कर तसा अभ्यास कर, आणि हे तर आपण कुठंतरी कमी पडलेलं असतो, अभ्यासात कमी पडलेलं नसतो, ही गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे, नक्की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ पाहिजे असेल तर व्हिडिओला लाईक करा, नक्की कमेंट करून सांगा पुस्तकांची लिस्ट पाहिजे किंवा कसा अभ्यास करायचा पुस्तकांच्या लिस्टमधून. हा अभ्यास तर सांगितला, नवीन मुलांसाठी किंवा जुन्या मुलांसाठी अजून पाहिजे असेल तर पुस्तक कशी रेफर करायची सुरुवातीपासून, कोणती पुस्तक आधी नंतर कोणती, हे जर पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. ठीक आहे फ्रेंड, थँक्यू फ्रेंड.